अस्सलाम वालेकुम प्यारे बच्चों, इस वीडियो में हम चला पुढ़े चला या पाठाचे संकलित मूल्यमापन म्हणजे इसके जो प्रश्न उत्तर है, इसके जो स्वाध्याय है, मश्क की सरगर्मी इसे हल करेंगे। तो सबसे पहले है शब्दार्थ, शब्द और उनका अर्थ है मराठी में भी और उर्दू में भी। शीड, इसका अर्थ है शिट्टी, और उर्दू में भी तीसरे कॉलम में लिखे हमने सीटी। पहला है पढ़ यानी क्षण, लम्हा। विसावा यानी विश्रांति, आराम। इस तरह से अब अगले अल्फाज को देखते हैं बच्चों। देखो शब्द है और तीसरा दूसरा कॉलम अर्थ, और फिर उर्दू में उसका अर्थ है प्राण, जिसके मानी है जीव, उर्दू में जान। छंद आवर यानी उर्दू में पसंद। भाव आदर, उर्दू में जिसे कहेंगे इज्जत। अगला है बच्चों देखते हैं शब्द अर्थ और अर्थ। कंटाड़ा मंजे आड़स, उर्दू में कहेंगे सुस्ती। सदा नेहमी, हमेशा। संदेश उपदेश, पैगाम। तो इस तरह से इसके अल्फाज उर्दू में भी और मराठी में भी इसके माने दिए हुए हैं। अब अगला देखते हैं बच्चों, अगले अल्फाज अगली स्लाइड पर। प्रश्न क्रमांक के कौन ते लिहा, आन की पांच मिनटानी उठतो ग मंडारा। कौन है, किसने कहा था आन की पांच मिनटानी उठतो ग मंडारा, बताइए। हाँ यस, जवाब है प्रतीक। दूसरा है अरे धावने माझा प्राण मंडारी, कौन होती अरे धावने माझे प्राण मंडारी पुस्तिकेत, द्या बरं उत्तर। पुस्तिकेतून आपण बरोबर उत्तर नदी। आता आपण पाहूया पुढचा, कोण ते लिहा म्हणजेच तिसरा आहे नासत बागडत येणारी, वाऱ्याची झुडूक। पुढचा आहे मोठ्या शिस्तेने घाईने जाणारी, कोण आहे कोण होती उत्तर मुंगी, बरोबर। ह्यानंतर पुढची स्लाइड प्रश्न क्रमांक दोन, एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न आणि यांचे उत्तरही दिलेले आहे मुलांनो। पहिला प्रश्न आहे आपली की पुस्तक आपली पुस्तकेत पहा, नंबर एकचा जे प्रश्न आहे, सुधाताई प्रतीकला काय सांगत होत्या, सुधाताई प्रतीकला काय सांगत होत्या, द्या बरं उत्तर। बरोबर, आता आपण ह्या इथे लिहून दाखवू तुम्हाला, बरोबर सांगितलं। सुधाताई प्रतीकला आता 7 वाजले, सूर्य वर आला असे सांगत होत्या, उठ असे सांगत होत्या। सुधाताई प्रतीकला आता 7 वाजले, सूर्य वर आला, उठ असे सांगत होत्या। पुढचा प्रश्न आहे आ, आता हे अ बघितलं पुढच्या स्लाइडमध्ये। आ प्रतीकाला, प्रतीकला उत्साहाचे पंख का फुटले, प्रतीकाला उत्साहाचे पंख का फुटले, उत्तर प्रतीक उठला आणि गॅलरीत आला, बाहेरचे प्रसन्न वातावरण पाहून प्रतीकला उत्साहाचे पंख फुटले। कसे, प्रतीक उठला आणि गॅलरीत आला, बाहेरचे प्रसन्न वातावरण पाहून प्रतीकला उत्साहाचे पंख फुटले, कुठून बाहेरचे प्रसन्न वातावरण पाहून। आपण हे निरीक्षण करूया। पुढचा प्रश्न आहे पुढच्या स्लाइडमध्ये ई, प्रतीक नदीला काय म्हणाला, प्रतीक नदीला काय म्हणाला, उत्तर आहे प्रतीक नदीला म्हणाला की तू किती धावपळ करतेस, क्षणभर विसावा घे, नाहीतर थकून जाशील, इतका नवा, इतका नवा, पुढे म्हणा इतका नवा। काय म्हटलं होतं प्रतीक नदीला काय म्हणाला, प्रतीक नदीला म्हणाला की तू किती धावपळ करते, क्षणभर विसावा घे, नाहीतर थकून जाशील, इतका नवा, नवा उत्साह तू कुठून मिळवतेस, तिला विचारतो आहे तो, का इतका नवा, नवा उत्साह तू कुठून मिळवतेस, असा प्रतीकने नदीला म्हणाला। आता पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढची स्लाइड मध्ये। प्रश्न वाचा आणि उत्तर ही शोधा। ई बघितला, आता पुढे आहे ई, कोणता प्रश्न आहे ई, चला आता मग
प्रश्न ही वाचा आणि उत्तर ही शोधा. प्रश्न आहे पुढच्या स्लाइड मध्ये तुमच्या स्क्रीनवर. हे ई झुडूक पुढे जाताना काय करीत होती. झुडूक पुढे जाताना काय करत होती. उत्तर ही आला तुमच्या स्क्रीनवर. झुडूक नाचत बागडत पुढे जाताना झाडाखालची पान उडवत होती आणि त्यांच्याशी खेळत होती. झुडूक नाचत बागडत पुढे जाताना झाडाखाली पाने उडवत होती आणि खेळत होती. आता उपप्रश्न पहा. मुंग्यांना प्रतीकला कोणता संदेश दिला. उत्तर आहे आपल्या स्क्रीनवर मोबाईलच्या. उत्तर उत्साह कायम मनात ठेवून सतत पुढे जात राहणे हा संदेश मुंग्यांनी प्रतीकला दिला. कोणता वाचा बरं. बरोबर. उत्तर उत्साह कायम मनात ठेवून सतत पुढे जात राहणे हा संदेश मुंग्यांनी प्रतीकला दिला. प्रश्न होता आपला मुंग्यांनी प्रतीकला कोणता संदेश दिला आणि उत्तर आपल्या स्क्रीनवर हे आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील शब्द समूहांना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. आपल्याला पुस्तिकेत 3 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला आहे शीड घालणे. शीड घालणे म्हणजे ते पहा आपल्याला आनंद व्यक्त करणे. शीड घालणे आ बरोबर आहे उत्तर. आनंद व्यक्त करणे. आता दुसरा उत्साहाचे पंख फुटणे. उत्साहाचे पंख फुटणे दिलेला आहे. अ नवीन पंख येणे. आ उत्साहाने आकाशात उंच उडणे. ई खूप उत्साह येणे. तिघांपैकी एक अचूक उत्तर आहे ते तुम्ही सांगा बरं आता. खूप उत्साह येणे. उत्साहाचे पंख फुटणे म्हणजे खूप उत्साह येणे. खूप ज्यादा खुशी होणार. आता पुढची स्लाइड. प्रश्न क्रमांक 4 आला आपल्या स्क्रीनवर. प्रश्न क्रमांक आहे प्रतीकला वाटेत कोण कोण भेटले. त्यांनी प्रतीकला कोणता उपदेश केला. उत्तर प्रतीकला वाटेत प्रथम नदी भेटली. ती प्रतीकला म्हणाली की धावणे हा माझा पण आणि हा माझा प्राण आणि श्वास आहे. पुढे जाण्याचा आनंद आहे. निर्मळता हा माझा छंद आहे. मग प्रतीकला वाऱ्याची झुळूक भेटली. तिने प्रतीकला नेहमी चालण्याचा धावण्याचा उपदेश केला. नंतर त्याला मुंग्या भेटल्या. त्या म्हणाल्या आमच्या मनात नेहमी उत्साह असतो. सतत उद्योगात राहणे आमचा स्वभाव आहे. अशा प्रकारे सर्वांनी प्रतीकला आळस झटकून पुढे पुढे चालत राहण्याचा उपदेश केला. तर किती सुंदर उपदेश केला प्रतीकला. विद्यार्थ्यांनो आपण आपल्या अंगी करा हा उपदेश. वाचा आणि याला पाठांतर करा आणि आपल्या अंगी सुद्धा करा. आता आपल्या समोर पुढची स्लाइड येत आहे. पुढची स्लाइड आहे प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ तुम्ही रोज किती वाजता उठता. आ तुम्ही सकाळी फिरायला का जाता का. ई आईने उठवले तर उठता की स्वतःहून उठता. या प्रश्नांचे उत्तरे आपण आपल्या वहीत लिहा आणि नंतर मला दाखवा आणि ह्या स्लाइडवर पण पहा. म्हणजे कसं जर शाळा नसेल तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे आणि शाळा आपली शाळेत आल्यावर आपण मला हे प्रश्नांचे उत्तरं आपल्या वहीत लिहून दाखवू शकतात. ओके विद्यार्थ्यांनो आता तुम्ही हे प्रश्न आपल्या वहीत लिहिले असेल कदाचित आणि याचे उत्तरही आपल्याला लिहून दाखवायचे. म्हणजे तुम्ही रोज किती वाजता उठता. तुम्ही सकाळी फिरायला जाता का. असे आता तुमच्या समोर पुढची स्लाइड येत आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. म्हणजे दिलेले शब्द आहे त्यांचे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे. उत्साही. उत्साही म्हणजे स्फूर्तीदायी. स्फूर्तीदायी उत्साही एक्साइटेड म्हणजे इंग्लिश मे. आता पुढचं कंटाळा. कंटाळा म्हणजे समानार्थी शब्द कंटाळाचा. आळस.
आड़स लेने, सुस्ती आना, किसी काम करने को दिल नहीं चाहना। अब अगला देखते हैं हम पुढ़ची साइड मधे। आनंद, आनंद भंजे, आनंद समानार्थी शब्द हर्ष, हर्षोल्लास म्हणता आपण। आनंदाचा समानार्थी शब्द हर्ष। आता पुढचे शब्द आणि पुढचा प्रश्न पुढच्या स्लाइड मध्ये। आता येत आहे आपल्या स्क्रीनवर थकवा। थकवा म्हणजे, थकवा म्हणजे बरोबर क्षीण, क्षीण, थकवा थकावट। आता पुढचे प्रश्न पुढच्या स्लाइड मध्ये। पुढचा प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर शब्द आणि शब्दांचे विरुद्धार्थी शब्द। दिवस, दिवसच्या विरुद्धार्थी रात्र। लांब, लांब शब्दाच्या विरुद्धार्थी जवळ। विरुद्धार्थी म्हणजे जिद्दे, जिसे इंग्लिश में हम कहेंगे अपोजिट वर्ड, एंटोनाइम्स वर्ड्स, और इंग्लिश मराठी में विरुद्धार्थी शब्द, उर्दू में कहते हैं जिसे जिद्दे। अब अगले सवाल के लिए अगली स्लाइड। प्रश्न क्रमांक 7, धाव पड़ोन या सारखे शब्द लिहा। धावो पड़ोन, इसे मुरक्कब अल्फाज कहेंगे बच्चों, तो ऐसे हमको ऐसे अल्फाज लिखना है, ठीक है। प्रश्न क्रमांक धाव पड़ोन या सारखे शब्द लिहा, तो आपको ऐसे अल्फाज लिखने हैं, जैसे थकून, थकून भागून, थकून भागून। धाव पड़ोन आणि दुसरा शब्द थकून भागून। पाठामधले शब्द आहे हे करून चरून, करून सौरून। मुरक्कब अल्फाज इस तरह से आम बोलचाल में इस्तेमाल होते हैं, करून सौरून, काम खत्म करके काम अपट के कहेंगे, जैसे खानदेशी में। धाव पड़ोन या सारखे शब्द प्रश्न क्रमांक 7 के। ऐसे और भी आप लोग आपके तौर पर ऐसे मजीद अल्फाज आप लोग बना सकते हैं, जैसे नाचून गाउन, नाचून गाउन, इस तरह के कई अपन मुरक्कब अल्फाज बना सकते हैं मराठी के। और आपको जितने बना सकते हो उतनी अपनी बयाज में लिख लीजिए, जैसे जाउन यौन, जाउन यौन, थकून भागून, करून सरून, नाचून गाउन, जाउन यौन। इस तरह से मजीद कई अल्फाज आप लोग बना सकते हैं। तो ये आपकी स्क्रीन पर स्लाइड पर बताया गया है बच्चों, इस तरह के आप ज़्यादा से ज़्यादा अल्फाज अपने बयाज में बताइए और बनाइए और अपने क्लास टीचर को बताइए, से याद कीजिए। मराठी का ये संकलित मूल्यमापन का हमने आपको पूरे स्वाध्याय मश्क हल करके इस स्क्रीन पर बताए बच्चों। इस तरह के मज़ीद आप लोग सवालात के ज़रिए बना सकते हैं, मज़ीद अल्फाज आप लिख सकते हैं। अब अगली स्लाइड आपके सामने आ रही है आपकी स्क्रीन पर। अगला प्रश्न लेकर, प्रश्न क्रमांक 10, सतत काम करणाऱ्या प्राणी व पक्षांचे नावे लिहा। सतत काम करणाऱ्या प्राणी व पक्षांचे नावे लिहा। प्रश्न क्रमांक कितना है? प्रश्न क्रमांक है 10। यानी लगातार काम करने वाले जो जानवर हैं, जो परिंदे हैं, उनके नाम आपको बताना है, लिखना। आपने अपने बयाज में लिख चुके हैं, तो अभी आपको हमें बताना है। जब तक हम आप स्क्रीन पर नहीं आता, आप लोग इसे लिख लीजिए। आपके लिखने के बाद ही हम आपकी स्क्रीन पर अल्फाज बताएंगे। वेरी गुड, आपने लिख लिया, आप देख लीजिए। प्राणी बैल, घोड़ा, गाढ़ा और मुंगी, ये जो है लगातार चलते रहते हैं। बैल भी कभी नहीं थकता, खेतों में काम करता है। घोड़ा दौड़ते रहता है, पहले ज़माने से घोड़े जंगों में इस्तेमाल होते थे। गाढ़ और गधा, गधे की तरह काम करते रहते, मुंगी चलती रहती है। पक्षी में है सुतार और मधमाशी, मधमाशी शहद की मक्खी, और एक सुतार करके एक परिंदा होता है बच्चों, जो उड़ते रहता है हमेशा, कभी नहीं थकता है। तो हे प्राणी आणि पक्षांचे नावे आपण इथे स्क्रीनवर दर्शवली आहे, आपल्यासाठी आम्ही स्क्रीनवर आपल्याला दाखवली आहे।
गाय प्राणी आणि पक्षी, प्राणी यानी जानवर, पक्षी यानी परिंदे लगातार काम करते रहते हैं बच्चों बगैर थके।